तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती हिंदुस्थानचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यांनी वकिलांना ऑनलाईन तत्वावरती न्यायालयामध्ये हजर राहण्याची मुभा असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे म्हणजेच हायब्रिड पद्धतीनं देखील कामकाज करता येईल असं सरन्यायाधीश यांनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय बऱ्याच कालावधीपासून हायब्रिड तत्वावरती काम करतंय. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष सुनावणी तत्वावरती सुरू झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.